काय करू, गिरीशनं फोन करू, ते नक्की माझ्या फोनची वाट बघत असणार. पण फोन करून सांगणार काय मी त्यांना? फोन करून तर पाहूया. नकोच, मी फोन केला आणि ताईला कळलं तर काय करू? परते ताईला कळलं तर काहीतरी सांगेन. गिरीश देशमुख बोलते, आपण कोण बोलताय? हॅलो, हॅलो, खूप त्या ऋतूचा पुळका. नेहमी म्हणत असतात ऋतू खूप चांगली मुलगी आहे, अमे इथे नसताना आपली काळजी घेते, सगळी नाटक आहेत तिची. ह्या पुरुषांना काही कळत नाही, पण मी त्या ऋतूचा डाव बरोबर ओळखलाय. एकीकडे आपण किती आदर्श सून आहोत हे जगाला दाखवायचं, आणि दुसरीकडे माझ्या मुलाचे कान भरायचे. तरी बरं मी तिला धाकात ठेवते म्हणून, नाही तर ही सुद्धा तिच्या आईसारखी तिच्या बापाला सोडून माहेर येऊन राहिली असती. हॅलो, आम्ही काय बोलतो? हा, मी तुझाच विचार करत होते. कसा आहेस? इथे माझी बायको उदास असताना मी इथे सुखात राहू शकेन का? का एवढा काय दुःखाचा डोंगर कोसळला तुझ्या बायकोच्या डोक्यावर? मला तरी कळू दे. हे बघ आई, मी तिथून निघताना तुम्हाला काय सांगितलं होतं? एकमेकांना सांभाळून घ्या. मी तिचे नाहीये. तू ऋतूशी प्रेमाने वागू शकत नाहीयेस, सतत तिचा अपमान करत असतेस, तिला आई वडिलांवर टोमणे मारत असतेस. हे बघ, प्लीज तू समजून घे ना, उद्या मला माझ्या आई वडिलांवरनं कोणी काही बोललं तर ते मी निमूटपणे सहन करेन का? नाही ना. मग तसंच ऋतूला तिच्या आई वडिलांचा अभिमान वाढत असणार की नाही? कसं लक्षात येत नाहीये तुझ्या? छान, बायकोची बाजू घेऊन आईला जा विचारणं इतपत मजल गेली तुझी. फोन केलास पण वडिलांची विचारपूस केलीच नाही. आई तू कशी आहेस हे विचारलं नाहीस. बायकोच्या बाजूने भांडायला मात्र तयार झालास. माझ्या विरुद्ध एवढे कान भरले तुझे? आई म्हणजे तुझ्या बायकोच्या संसारातलं पाय पुसणं झालंय. ठीक आहे,
तर तू ऋतूशी प्रेमाने वागू शकणार नाहीयेस ना. ओके मग मी सांगतो ऋतूला माहेरी जायला, चालेल? हो चालेल, नाहीतर ही अपशकुनी मुलगी नकोय मला घरात. आज सोक्षमोक्ष लावूनच टाकते, पण तुला एक सांगते आम्ही, बायकोची बाजू घेऊन जर मला धारेवर धरायला गेलास तर परिणाम वाईट होतील. माझ्या मुलाचे कान भरते काय? आज हिला बघूनच घेते. झाली आम्ही इकडे माझी चहाडी करून, झालं तुझ्या मनाचं समाधान? या लॅपटॉपवरनं तासनता त्याच्याशी गप्पा मारतेस, माझ्या नाकावर टिचून त्याच्याशी बोलत असतेस. खबरदार, याच्यापुढे याला हात लावलास तर हात मोडून टाकेन तुझे. आणि ते आई, आई मोबाईल सापडत का नाहीये? जागेवर असेल तर सापडेल ना, माझी पूर्ण खात्री. हे काम त्या अंजीचच आहे. त्या अंजीला चांगलाच धडा शिकवायला हवा, तिच्याच बरोबर त्या गौरीला सुद्धा. नाही ना, दोघींची अक्कल ठिकाण्यावर आणली. गौरी घे हा हार घाल. गौरी काय जाके गा हा हार? आई एवढा भारीतला हार मग तुझ्या आबानी मुद्दा म्हणून बनवून घेतलाय तुझ्यासाठी. मला एका दिवसासाठी शिरगावला जायला मिळालं असत तर मी सगळ्यांना भेटले असते. देवा आता तुम्हीच काहीतरी करा. प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.